नमस्कार, मालवणी कविताच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पोह्यांची तिप्पट फुलणारी चकली बनवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला गॅस पेटवायची गरज नाही आणि जास्त मेहनतही करायला लागणार नाही। फक्त तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑलवर सेट करून ठेवा। चला तर सुरू करूया। हे मी 1/2 किलो पोहे घेतले आहेत चकली बनवण्यासाठी। तुम्ही कोणत्याही प्रकारचे पोहे घेतले तरी चालतील। खाण्यासाठी जे पोहे बनवतो तेच हे पोहे आहेत। हे मी चाळून स्वच्छ वेचून घेतलेले आहेत। ह्याच्यात जर काही कचरा असेल तर तो काढून टाकायचा आणि याला आपण आता धुवून घेऊया। आणि हे पाणी काढून टाकूया। अजून एकदा धुवून घेऊया आणि याच्यावर थोडंसं पाणी मारून यांना आता अर्धा तास ठेवून देऊया। अर्धा तास ठेवून घेतल्यामुळे पोहे चांगले मऊ होतात आणि आपल्याला मळायला सोपं पडतं। आपला आता अर्धा तास झाला आहे। पोह्यांना उघडून बघूया। हे बघा, पोहे असे झाले आहेत। आता याला परातीत काढून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी 5 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। हे जास्त तिखट आहेत म्हणून मी 5च घेतले आहेत। त्याऐवजी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, पण मी हिरवी मिरची वापरणार आहे। 1 मोठा चमचा काळे तीळ घेतले आहेत आणि चवीला मीठ एवढं साहित्य लागणार आहे। मिरच्या मिक्सरला थोड्या बारीक करून घेते। मिरची एवढी बारीक करून घेतली आहे। ती आता त्यामध्ये घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आधी थोडंच मीठ घालून घ्यायचं, नाहीतर खारट होऊ शकतं। याला आता चांगलं मळून घेऊया। या पेल्यामध्ये पाणी घेतलं आहे। आपण आता याच्यातलं थोडं थोडं पाणी घालून एकदम मळून घेऊया। बारीक एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडंच पाणी घालून मळून घ्यायचं। आता त्यामध्ये हे काळे तीळ घेतले आहेत तेही घालून घेऊया। तुम्ही याऐवजी पांढरे तीळही घालू शकता। असं चांगलं थोडं थोडं पाणी घेऊन रगडून रगडून मळून घ्यायचं। हा आपला पोळा तयार झाला आहे। एवढं पीठ मळण्यासाठी मला हा 1/4 पेला पाणी लागलं आहे। थोडं थोडं पाणी घालूनच मळायचं, एकदम पाणी घालायचं नाही। चकल्या घालण्यासाठी गॅलरीमध्ये असं मी प्लॅस्टिक घालून घेतलं आहे। त्यानंतर हा चकलीचा साचा आणि ही चकती आपण वापरणार आहोत। ती आता यामध्ये घालून घेऊया आणि याच्यातला 1 गोळा घ्यायचा आणि असं भरून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या चकल्या करू शकता। मी त्यामध्ये पांढरे तिळाऐवजी काळे तीळ घातले आहेत, कारण पांढऱ्या चकल्यांमध्ये काळे तीळ छान उठून दिसतात। पाण्याचं प्रमाणही व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे पीठ घट्टही होणार नाही आणि पातळही होणार नाही। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं मऊ, म्हणजे चकल्या पाडतानाही त्रास होणार नाही। उन्हामध्ये जे आपण वाळवण घालतो तो शक्यतो सकाळीच लवकर घालायचं, म्हणजे आपल्याला ऊनही लागत नाही आणि वाळवणही लवकर सुकलं जातं आणि त्यामुळे ते व्यवस्थित होतं। पांढऱ्या काय वस्तू असतील तर जास्त ऊन लागल्यामुळे त्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि जर सुकल्या नाही तर काळवंडल्यासारख्या होतात। म्हणून शक्यतो लवकर ऊन पडायच्या आधीच घालायचं, म्हणजे आपल्यालाही त्रास नाही आणि पदार्थही चांगला बनतो। थोडे सुकले की त्यांना पलटवून टाकायचं। 4 वाजता यांना बघूया। आता संध्याकाळ झाली आहे आणि आपल्या सर्व चकल्या एक साईडने सुकले आहेत, त्यांना आपण पलटवून घेऊया। आता यांना दुसऱ्या साईडनेही सुकायला देऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार झाल्या आहेत। 1/2 किलो पोह्यांमध्ये बरोबर 40 चकल्या तयार झाल्या आहेत। याला 2 दिवस मी चांगलं वाळवून घेतलं आहे आणि एकदम खडखडीत वाळले आहेत। हे बघा, आता मी तुम्हाला तळून दाखवते।
बघू शकता तुम्ही किती बारीक चकली होती आणि तळल्यावर केवढी मोठी झाली आहे ती। अशा प्रकारे आपण बाकीच्याही तळून घेऊया। अशा बनवून डब्यात भरून ठेवायच्या। आपण अशा कधीही तळून खाऊ शकतो। तळायच्या आधी केवढी आहे चकली आणि तळल्यावर केवढी होते ते बघा। आणि ह्या बघा एवढ्या कुरकुरीत झाल्या आहेत, एकदम सहज तुटतात आणि खायला सुद्धा तेवढ्याच कुरकुरीत लागतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या चकल्या बनवून पहा, तुम्हालाही आवडतील, मुलांनाही आवडतील आणि मोठ्या माणसांनाही आवडतील। याला जास्त काय मेहनत लागत नाही, शिजवायला नको किंवा काहीच करायला नको, गॅसची गरज नाही। पोहे मळायचे आणि चकल्या बनवायच्या। चला तर मग फटाफट पोहे आणा आणि चकल्या बनवा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वांना पाठवून द्या। माझी पद्धत आवडली तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल बटन दाबून ऑल करायला विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करूनही सांगू शकता। आमच्या इतर रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या सुद्धा आवर्जून पहा। चला तर मग भेटूयात अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।